आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी थेट उत्तर प्रदेशात ना आपल्यासोबत आहेत राहुल मगाशी तासाभरापूर्वी जेव्हा आपण बोललेलो होतो तेव्हाही अगदी जल्लोषाची तयारी सुरू झालेली होती सगळेजण सज्ज होते अवघा एक तास शिल्लक आहे मतमोहणीला सुरुवात व्हायला आत्ताचं चित्र काय आत्ताचं वातावरण काय काय फील येतोय उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे प्रदेश मुख्यालय तिथे मी उभा आहे आणि आत्ताचं चित्र हे आहे माध्यमांचा पूर्ण गराडा पडलेला आहे भारतीय तर, तर भारतीय जनता पार्टीची एक पद्धती राहिलेली आहे मी जरा आपल्या ह्या मुख्यालयाच्या जवळ पण जाऊन दाखवतो की त्यांचं हे जे कार्यालय असतं ना ते एरवी ते सजवतात पण बहुधा ज्या पद्धतीचे सगळे एक्झिट पोल आलेले आहेत आणि पोल ऑफ पोल सुद्धा जो आलेला आहे तो इंडिकेट करतोय की भारतीय जनता पार्टीला दोनशे अकरापासून ते काही जणांच्या मध्ये तीनशे पंचवीस पर्यंत वगैरे जागा मिळतील मग थोडासा का असे ना पण भारतीय जनता पार्टीचा जो कॉन्फिडन्स आहे थोडा वीक मला दिसला कारण सो के पार वगैरे असं अमित शहाची जी भाषा होती ती हळूहळू नंतर कमी झाली अगदी योगी आदित्यनाथ त्यांनी सुद्धा मतदान केल्यानंतर दोनशे पंच्याहत्तरपर्यंत वगैरे आम्ही जागा जिंकू असं ते म्हणत आहेत पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असणार आहे हे जे डबल इंजिन आहे ना हे हे म्हणजे हे नरेंद्र मोदींचं आणि हे योगी आदित्यनाथ यांचं हे जे डबल इंजिन आहे ते तीस वर्षाच्या उत्तर प्रदेशमधल्या राजकारणात पहिल्यांदा कमाल करेल ती कमाल अशी असेल की असं पहिलं राज्य की ज्या राज्यामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याला पूर्ण बहुमतानं सत्ता मिळालेली नाही आहे ते इथे होऊ शकतं बायपोलर ही निवडणूक झालेली आहे पूर्णपणे कारण समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दरम्यानच ही निवडणूक झालेली होती हे हा जो स्लोगन आहे ना सोच इमानदार काम असरदार या स्लोगनवरती ही निवडणूक झालेली आहे योगी आदि आदित्यनाथ यांची काही मुद्दे होते जे योगींच्या विरोधात गेलेत मी फक्त एक्झिट पोलबद्दल बोलतोय तिथे असलेल्या मुद्द्याबद्दल बोलतोय मी अनेक जणांशी बोललो काही मुद्दे त्यांच्या विरोधामध्ये गेले हा हात्रसारखं प्रकरण होतं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं आणि एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता पण तरीसुद्धा असं म्हणतात की मंडल आणि कमंडलचं जे राजकारण कारण उत्तर प्रदेश हे भारताच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रयोग यापूर्वी झालेले आहेत पण काही तज्ञांच्या मते आणि काही पत्रकारांच्या मते पहिल्यांदा असं होतं आहे की मंडल आणि कमंडलच्या पुढे जाऊन या निवडणुकीमध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेला आलेले म्हणजे बैल हा सुद्धा इथे चर्चेला आलेला मुद्दा होता राशन हा चर्चेला आलेला मुद्दा होता आणि नारदा मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इथे आलेलो होतो बिहारमध्ये पण होतो पहिल्यांदा मला असं जाणवत होतं की महिला ज्या आहेत ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बोलतायत ओकल आहेत आणि दुसऱ्या फेज मध्ये कारण पहिल्या आणि दुसऱ्या मतदानाच्या फेऱ्यानंतर जो मतदानाचा टक्का वाढलेला तो अकरा टक्के मतदानाचा टक्का हा महिलांचा वाढलेला आहे कानपूर सारख्या शहरामध्ये अनेक निकाल अनेक मुद्दे होते ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे राहिलेले आहेत आता अर्थातच यातले कोणते मुद्दे हे निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतात अगदी काही क्षणांमध्ये कळेल अगदी काही क्षणांमध्ये आपल्या हाती पोस्टल बॅलेटचे पहिले रिझल्ट त्याकडे सगळ्याकडे लक्ष असणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट